नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ठाकरे विश्वश्री नेमनाथ जैन विद्यालय चांदवड। तर बघा, आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोविड 19 मुळे आपल्याला ऑनलाईन शिकवणं गरजेचं आहे। त्यासाठी आज मी तुम्हाला पेपर सेकंड इस्टिमेट्स अँड कॉन्ट्रॅक्ट्स या विषयाचं प्रात्यक्षिक एक हे तुम्हाला आज शिकवत आहे। आपल्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे इमारतीचे मोजमापे घेऊन लिंथ एरिया, कार्पेट एरिया व बिल्डअप एरिया काढणे। आता हे प्रॅक्टिकल करण्याचा उद्देश असा आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचं क्षेत्रफळ काढतो, ते यासाठी की आपल्याला अंदाजपत्रक अंदाजपत्रक तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे आपल्या सगळ्या आजूबाजूच्या गावामध्ये, खेड्यांमध्ये किंवा सगळीकडे कामं हे स्क्वेअर फुटावरती दिली जातात, म्हणजे ठोक अंदाजपत्रकाने दिली जातात। त्या ठिकाणी सविस्तर अंदाजपत्रक केलं जात नाही, मजुरीची कामं हे त्याप्रमाणे केली जातात। त्याचप्रमाणे आपण जेव्हा बांधकामाची परवानगी घेण्यासाठी महानगरपालिकेमध्ये, म्युन्सिपल एरियामध्ये परवानगीसाठी जातो, त्यावेळेसही आपल्याला इमारतीचा बिल्डअप एरिया, कार्पेट एरिया याची माहिती आपल्याला द्यावी लागते। तर आज आपण या प्रात्यक्षिकाद्वारे इमारतीचे वेगवेगळे मापांवरून वेगवेगळे क्षेत्रफळ आपण काढणार आहोत। त्यापैकी एक पहिला बघा प्लॉट एरिया। प्लॉट एरिया म्हणजेच त्या नियोजित ज्या जागेवरती आपल्याला बांधकाम करायचं आहे त्या जागेचं क्षेत्रफळ कसं आहे ते आपल्याला काढायचं आहे। तर हा जो प्लॉट एरिया आहे, समजा या दिलेल्या इमारतीमध्ये आपण घेतलेल्या मोजमापामध्ये या प्लॉटचं मोजमाप हे आहे 11 मीटर आणि असं माप जे आहे लांबी त्याची 15 मीटर। तर ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे या प्लॉटची। तर प्लॉट एरिया बरोबर लांबी गुणिले क्षेत्रफळ, सॉरी लांबी गुणिले रुंदी बरोबर 15 मीटर गुणिले 10 मीटर बरोबर 150 चौरस मीटर। हा प्लॉट आयताकृती आहे म्हणून याचं क्षेत्रफळ आपल्याला काढणं सोपं गेलं, परंतु बऱ्याच ठिकाणी प्लॉट हे वेगवेगळ्या आकाराचे असतात, म्हणजे आयताकृती असेल, थोडासा एक बाजू कमी जास्त असेल। तर अशा वेळेस आपल्याला त्या जागेचे आयत आणि त्रिकोणामध्ये विभाजन करून आपल्याला त्याचे क्षेत्रफळ काढता येईल। तर हा झाला प्लॉट एरिया। त्यानंतर दुसरं क्षेत्रफळ जे काढायचंय ते प्लिंथ एरिया काढायचं आहे। तर प्लिंथ एरिया म्हणजे प्लिंथ लेवलला ज्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाचं क्षेत्रफळाचं मोजमाप करणे। आता बघा प्लिंथ एरियामध्ये प्लिंथ ऑफसेट जी बिल्डिंगच्या बाजूने बांधलेली असेल तिचं क्षेत्रफळामध्ये समावेश होत आहे। तसेच बघा हा जो पोर्च आहे, त्या ठिकाणी पोर्च आहे, या पोर्चचा समावेश आपल्याला त्या ठिकाणी प्लिंथ एरियामध्ये होणार नाही, कारण या ठिकाणी कुठलंही सॉलिड बांधकाम केलेलं नाही। फक्त ह्या इमारतीचा बाहेरचा जो भाग आहे त्या बाहेरची मापं आपल्याला घेऊन ह्या इमारतीचा प्लिंथ एरिया आपल्याला काढायचा आहे। तर हा प्लिंथ एरिया काढण्यासाठी बघा इथे या ठिकाणी मी त्या प्लॅनमध्ये, त्या ड्रॉइंगमध्ये ही मापं दाखवलेली आहेत। तर आपण आपल्या कॅल्क्युलेशनच्या याच्यानुसार त्याचे दोन भाग करून घेऊ। हा एक भाग याला पार्ट फर्स्ट करू आणि हा पार्ट सेकंड, आणि यावरून प्लिंथ एरिया आपण काढू। प्लिंथ एरिया भाग एक किंवा पार्ट फर्स्ट बरोबर याची लांबी आहे 7.90 किंवा अशी लांबी आहे 9.20 गुणिले अशी रुंदी आहे 7.90 हे जे कॅल्क्युलेशन येईल ते जे क्षेत्रफळ येईल ते क्षेत्रफळ एक मिनिट कॅल्क्युलेट हे क्षेत्रफळ येईल 9.20 गुणिले 7.90 बरोबर 72.68 मीटर वर्ग पार सेकंड। त्याचं क्षेत्रफळ आहे बघा ही लांबी 3.60 आणि ही रुंदी 1.45 बरोबर
5.22 टोटल प्लिंथ एरिया जो है हाई 72.68 अधिक 5.22 बरोबर 77.90 मीटर वर्ग।